आंबेडकर यांची 132वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास नगरपालिकेच्या वतीने आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. सदर विद्युत रोषणाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सप्तरंगाने उजळून निघाले आहे. महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजेपासून आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्री नगरपालिका व पालिका प्रशासनाच्या वतीने ध्वजारोहण करून महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी फटाक्याची आतिशबाजी करत भीमसैनिकांनी नाचून जय भीमचा जयघोष केला आहे. यावेळी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बुद्ध अनुयायांनी बुद्ध वंदना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सर्वजण साजरे करत आहोत. त्यांनी आपला सर्वांना न्यायाची, समतेची आणि एकोप्याची संदेश आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या सगळ्यांना जे तत्व आणि त्यांचे जे तत्व आहेत ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी त्यांची जयंती अतिशय मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करावी. जयंती साजरी करत असताना कुठलेही अनुचित प्रकार किंवा कुठले गैरवर्तन आपल्या कोणामध्ये होणार नाही याची आपल्या सगळ्यांनी दक्षता घ्यावी. या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि माझ्या ढिकले परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद. संतेची शिकवण देणारे महामानव विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आपण सर्व आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने आपण सर्वजण साजरे करत आहोत. प्रथमतः कोपरगाव नगर परिषद आमचे सर्व कर्मचारी वृंद, अधिकारी वृंद यांच्या वतीनं मी सर्वांना या जयंतीच्या प्रथमतः शुभेच्छा व्यक्त करतो. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहास काळात त्यांच्या जर पानं चाळी आपल्याला असं दिसून येतं तर ज्यावेळेस हे समाजाला परंपरेची आणि जातीय शृंखलेची एक प्रकारे भेटी पडली होती अशा वेळेस या भारत मातेच्या जन्मी असा एक महामानव जन्माला आला तर त्यांनी अखंड समाजालाच नव्हे तर जगाला एक प्रकारे एक संतेची मानवतेची शिकवण दिली. अशा या महामानवाच्या जयंतीनिमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करते. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.